माझ्या भगवान मित्रांनो, मी दारोडा, माझं नाव जयप्रकाश. परमेश्वराची असीम कृपा. अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेने 12 पायऱ्यांचा दाखवलेला सुरेख जीवन मार्ग आणि या रस्त्यावरती मी चालत राहावं, मी इकडे तिकडे कुठेतरी भरकटू नये म्हणून तुम्ही माझ्याकरता रोजच्यारोज करत असलेली प्रार्थना, याच्या पाठबळावर मला विषारी ठरलेल्या दारूच्या त्या पहिल्या घातक घोटापासून मी आजचा दिवस आणि आजचाही दिवस दूर आहे. असं म्हणता म्हणता काल 9 डिसेंबर 2006 मला 24 वर्ष पूर्ण झाली. आज मी 25व्या वर्षात आहे. मित्रांनो, मगाशी मला मोठ्या प्रेमाने सेवा समूहांनी पुष्पगुच्छ दिला, पण मित्रांनो, मी खरंच मी काही नाही केलं. खरोखर मी काही नाही केलं. मी जर केलं असेल तर फक्त एवढंच की गेली 24 वर्ष आणि काही 2-1 महिने मी सातत्याने अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग करत गेलो, एवढंच माझं श्रेय आहे. आणि मी दारूपासून दूर आहे म्हणजे काही फार मोठी अचीवमेंट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. कालच मी साताऱ्याच्या मीटिंगमध्ये बोलताना सांगितलं, आमचा मोहन सांगत होता की मी जरा तिथे त्या राजवाडा चौकात उभं राहून जर सांगितलं की मी दारूपासून दूर आहे 8 वर्ष तर लोक मला मारतील. मी म्हटलं एकतर मारतील तरी, नाहीतरी त्यातला कोणीतरी एखादा माणूस म्हणेल की त्यात काय एवढं मोठं ते समोर गाढव उभं आहे. त्यांनी गेली 25 वर्ष दारू नाही पिलेली, त्यामुळे मी दारूपासून दूर आहे हे सांगण्याची गोष्ट नाही. पण ऍट द सेम टाइम माझ्यासारख्या दारुड्यांनी दारूपासून दूर राहणं ही किती अवघड गोष्ट आहे हे गेली 24 वर्ष मी अनुभवतोय. माणूस पहिल्या मजल्यावरनं उडी मारलं तर त्याला फारसा लागणार नाही, पण 24व्या मजल्यावरनं उडी मारली तर संपून जाईल. आत्ताच सांगितलं तसं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मी येतो तो थांबलेली दारू परत चारू होऊ नये ही काळजी घेण्यासाठी मी इथे येतो. 1935 ज्यावेळेला अल्कोहोलिक अनॉनिमसची सुरुवात झाली आणि हळूहळू ग्रुप्स वाढत गेले. आत्ता अशोकने फार चांगला तऱ्हेने आपल्याला इतिहास सांगितला. या सुरुवातीच्या काळामध्ये आत्ता विजयने सांगितलं तसं एक प्रश्न लोकांना सतावत असे, जो प्रश्न आजही 70 वर्षानंतर 65 वर्षानंतर 67 वर्षानंतर आपल्याला सतावतो. मी अल्कोहोलिक अनॉनिमस संदेश घेऊन कोणाकडे तरी जातो, मला असं वाटत असतं की त्यांनी यावं आणि तो येत नाही. 2-4 प्रयत्न करून सुद्धा, वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न करून सुद्धा तो येत नाही. त्याचं कारण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सुरुवातीच्या काळामध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलेले जे सगळे लोक होते ते फार खलास झालेले, पैशानी, प्रकृतीनी, समाजातल्या स्थानानी खलास झालेले लोक होते. आणि मग आपलं बिग बुक छापलं गेलं, जॅक अलेक्झांडरचं आर्टिकल आलं आणि हळूहळू अल्कोहोलिक अनॉनिमसकडे लोक यायला सुरुवात झाली. त्यातले काही सभासद असे होते की ज्यांना हाय बॉटम असं म्हटलेलं आहे, ज्यांचा तळ उंचावलेला होता, अशी काही लोक आलेली होती. आणि काही म्हणजे त्या लोकांनाही आत्ता अशोकने सांगितल्याप्रमाणे दारूपासून दूर राहण्याची इच्छा होती. त्यांचा दारूचा अनुभव तोकडा असेल, त्यांनी खूप वर्ष प्यायली नसेल, त्यांचं फार नुकसान झालं नसेल, त्यांची धुळधाण झालेली नसेल, पण त्यांना दारूपासून दूर राहण्याची नक्की इच्छा होती.
आणि म्हणून ते इथे आले होते. आणि अशी लोक यायला सुरुवात झालेली असताना ज्या ज्या वेळेला असं लक्षात आलं की कुणीतरी अल्कोहोलिक अनॉनिमसकडे एखाद्या प्रॉस्पेक्टचं, एखाद्या संभावित, एखाद्या शक्य असलेल्या अशा माणसाचं नाव कळवलं जातं आणि त्याच्याकडे माणसं जात असत, त्यावेळेला त्याच्या मनात एक गोष्ट असायची की मी अजून तेवढा वाईट नाही आहे, अजून मी इथे बसलेल्या सगळ्या लोकांच्या इतका खराब नाही आहे, माझी धूळधाण झालेली नाही आहे, माझी नोकरी चालू आहे, मी सरकारी नोकर आहे, मी उच्च पदस्थ आहे, मी कोणीतरी उद्योगपती आहे, मी कोणीतरी वकील आहे, मी कोणीतरी डॉक्टर आहे, आणि मी यांच्यात जाऊन बसायचं आणि मग यांच्यातल्या एखाद्या बाहेर जाऊन सांगितलं तर की अरे तो ना, अरे तो आमचा आहे, बेवडा येतो आमच्या बरोबर, होतो आमच्या बरोबर, माझ्या शेजारच्या खुर्चीवरती बसतो, तर माझं काय होईल, तर माझं समाजातलं स्थान त्याचं काय होईल, तर माझी नोकरी त्याचं काय होईल, तर माझे नातेवाईक ते मला काय म्हणतील, हा एक मोठा प्रश्न त्यावेळेला होता. आणि बिग बुक लिहून झाल्यानंतर त्याचं नाव काय द्यायचं याचं ज्या वेळेला चर्चा सुरू झाली, त्या वेगवेगळ्या लोकांनी अनेक नावं दिली. त्यातलं प्रत्येक नाव ज्या वेळेला तपासायला सुरुवात केली त्यावेळेला त्या नावाची वेगवेगळी पुस्तकं बाजारात होती. मग या पुस्तकालाचं वेगळेपण कसं लोकांच्या लक्षात येईल, रिवायवर असं एक नाव आलेलं होतं, त्या नावाची पुस्तकं होती. शेवटी कोणीतरी एक नाव दिलं होतं अल्कोहोलिक अनॉनिमस. आणि ते ज्या वेळेला अमेरिकेच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये लोक चेक करायला गेली त्या नावाचं एकही पुस्तक नव्हतं. आणि मग या पुस्तकाला नाव दिलं गेलं अल्कोहोलिक अनॉनिमस, ज्याला आपण बिग बुक म्हणतो, आज आपलं बायबल असं म्हणतो, ब्लू बुक असं म्हणतो. हे पुस्तक त्याला नाव दिलं गेलं अल्कोहोलिक अनॉनिमस. आणि ज्या वेळेला हा प्रश्न आम्हाला सतवायला लागला की अरे मी ज्या वेळेला ज्या माणसाचं फार नुकसान झालेलं नाही अशा माणसाकडे जातो आणि तो येत नाही, आणि मग त्याच्यातनं एक नवीन गोष्ट निर्माण झाली जी आम्हाला सांगितली गेली की इथे जे काही सांगितलेलं आहे ते इथेच सोडून जा, त्याची बाहेर वाच्यता करू नका. आणि पुढे जाऊन तर मला एका ठिकाणी असं वाचायला मिळालं की अनॉनिमिटी, दुसऱ्याची अनॉनिमिटी ही त्यांनी माझ्याकडे दिलेला त्याचा एक खजिना आहे जो मला ओपन करायचा अधिकार नाही, जो मला वाटून टाकायचा अधिकार तर नाहीच नाही. ज्या तऱ्हेने मला ती अनॉनिमिटी जपायला पाहिजे, याचा अर्थ मी अल्कोहोलिक अनॉनिमसचं उच्चार बाहेरच्या जगात करायचाच नाही का? खरं पाहिलं तर अनॉनिमिटी म्हणजे इनव्हिजिबिलिटी नाही, म्हणजे अनामिकता, म्हणजे अदृश्यपणा नव्हे. एखादा माणूस अदृश्य होऊ शकतो म्हणजे तो दिसत नाही. आपण फार पूर्वी एक मिस्टर एक्स नावाचा सिनेमा आलेला होता अशोक कुमारचा, त्याच्यात तो अशोक कुमार एक रसायन प्यायला की तो अदृश्य व्हायचा. अनामिकता ही अदृश्यता नव्हे. आणि याच्या बाबतीत खूप खूप गोंधळ सुरुवातीपासून मी पाहिलेला आहे, मी ऐकलेला आहे, माझं झालेलं आहे, मी लोकांना विचारलेलं आहे, लोकांनी मला विचारलेलं आहे. त्यामुळे हे किती महत्वाची गोष्ट आहे, हा खरोखरच ट्रेजर आहे, हा खरोखरच काहीतरी खजिना आहे. याच्या बाबतीत
अनेक लोकांच्या अनेक अडचणी आहेत, अनेक लोकांचे अनेक भ्रम आहेत, अनेक लोकांचे संभ्रम आहेत हे लक्षात यायला सुरुवात झाली. मग मी ज्या वेळेला लिटरेचर वाचायला सुरुवात केली, लिटरेचर पाहायला सुरुवात केली, लिटरेचर तपासून पाहिलं, मला असं लक्षात येतं की ए कम्स ऑफ एज आणि बिग बुक याच्यामध्ये याच्या बाबतीत खूप लिहिलं गेलेलं आहे. मी अनामिकता पाळायची म्हणजे काय करायचं, मी एखाद्या मेंबरकडे जातो, त्याचा पहिला प्रश्न असतो की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, मी माझं नाव सांगायचं का नाही, मी त्याला चिशी कसं बोलायला सुरुवात करायची, मी माझा हुद्दा किंवा माझा धंदा किंवा बाकीच्या बाबतीत मी त्याच्याशी बोलायचं का नाही. तो मेंबर इथे आल्यानंतर मी त्याच्याशी ओळख कशी करून घ्यायची किंवा मी माझी ओळख कशी करून द्यायची, हे सगळे प्रश्न मलाही पडलेले होते, तुम्हालाही पडलेले होते. तुम्ही मला कधीतरी विचारलं होतं, मी तुम्हाला कधीतरी विचारलं होतं, मी अजून माझे मी माझ्या आधीची जी लोक होती त्यांनाही विचारलेलं होतं हे कसं करायचं. आणि मग त्याची वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळं लिखाण हे ज्या वेळेला मी वाचायला सुरुवात केली, तेव्हा मला असं लक्षात आलं की अनॉनिमिटी ॲट अ पर्सनल लेवल इन पब्लिक मीटिंग आणि अनॉनिमिटी म्हणजे पर्सनल आयडेंटिटी जगापुढे जाणार नाही, जगापुढे आपल्या या लोक समूहात नाही, जगापुढे जाणार नाही या दृष्टीने मला काम करायला पाहिजे. याचं कारण काय, याचं कारण एक आहे की अ पर्सन कॅन फेल, नॉट द प्रिन्सिपल, नॉट द इन्स्टिट्यूशन. एक माणूस चुकू शकतो. अल्कोहोलिक अनॉनिमस सापडलेलं, आपल्याला सर्वांना सापडलेलं तत्व आणि अल्कोहोलिक अनॉनिमस ही संस्था ती नाही चुकू शकत. ती गेली 65 वर्ष 66 वर्ष नाही चुकलेली. इथे आलेले हजारो लाखो लोक अल्कोहोलिक अनॉनिमसचा सहारा घेऊन दारूपासून दूर राहू शकलेले आहेत. याच एक उदाहरण जे ए कम्स ऑफ एज मध्ये मिळत की ज्याच म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेला त्याच्यापासून काय धोका संभवू शकतो. मी ज्या वेळेला पब्लिक ऍट लार्ज मध्ये जर माझी पर्सनल आयडेंटिटी, मी माझं स्वतःच ओळख जर त्या जगापुढे मांडली आणि उद्या जर मी चुकलो, मी जर परत दारू प्यायलो, माझं वेडवाकडं वागणं, दारू सोडून इतर वेडवाकडं वागणं हे जर जगापुढे आलं तर या संस्थेला त्याचा परिणाम भोगायला लागेल. या संस्थेवरचा विश्वास लोकांचा कमी होऊ शकेल. या संस्थेबाबतीतली जी काही एक श्रद्धा आहे ती ए मेंबर्सची सुद्धा कमी होऊ शकेल. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक फुटबॉल प्लेअर होता, अमेरिकन फुटबॉल प्लेअर होता, आणि त्यांनी एका जाहिरातीमध्ये असं सांगितलं होतं की मी एचा मेंबर आहे, मी आता दारू पित नाही. एका बिअरच्या जाहिरातीवरती त्यांनी असं सांगितलं होतं की मी दारू पित नाही, मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये जातो. मी पूर्वी अतिशय आवडीनी ही बिअर प्यायचो, म्हणजे ही वॉज प्रमोटिंग दॅट प्रॉडक्ट की ही बिअर अतिशय छान आहे वगैरे वगैरे. आणि मग गजब झाला, ए मेंबर्समध्ये त्याच्या बाबतीत कुजबूज झाली, सुरुवातीला सुरू झाली. कुणाच्या तरी एका तल्लक मेंदूच्या बेवड्याच्या डोक्यात ही विचार आला की आणि उद्या जर हा प्यायला तर, आणि मग त्याच्यावरती ए मध्ये डिस्कशन सुरू झालं आणि ही गोष्ट वाढता वाढता खूप मोठी वाढली.
आणि बिलच्या कानावरती ही गोष्ट आली आणि त्यांनी सगळेजण बसले आणि याच्यावरती विचार करायचा ठरला की असं जर घडलं तर अल्कोहोलिक अनॉनिमसचं नुकसान आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचं नुकसान तर येईलच होईलच, पण जे बेवडे आज बाहेर आहेत आणि जे उद्या या ग्रुपचे मेंबर होणार आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊ शकतं. आणि मग त्याच्यावरती डिस्कशन झाल्यानंतर असं ठरलं, त्या मेंबरला बोलावण्यात आलं आणि त्याला सांगण्यात आलं, हे सर्व चर्चा त्याच्या पुढे करण्यात आली आणि त्या मेंबरनी पुढे मान्य केलं की याच्या पुढे तो अतिशय प्रसिद्ध अमेरिकन फुटबॉल प्लेअर होता, बेसबॉल प्लेअर होता सॉरी, आणि त्यांनी हे मान्य केलं, त्यांनी ही गोष्ट जाणून घेतली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रॉडक्टच्या, कारण प्रॉडक्ट आजही आपण पाहतो ना जवळपास 70% जाहिरातीमध्ये कोणी ना कोणीतरी नट किंवा कोणी ना कोणीतरी प्लेअर हा एखादा प्रॉडक्ट प्रमोट करत असतो. तर त्यांनी असं सांगितलं की याच्या पुढे मी अल्कोहोलिक अनॉनिमसचं नाव अशा कोणत्याही प्रमोशनल ऍक्टिव्हिटीमध्ये मी वापरणार नाही. पण म्हणजे उद्या एखाद्या ठिकाणी एखादं कन्व्हेन्शन आहे, एखादी अवेअरनेस मीटिंग आहे, अशा ठिकाणी त्या बेसबॉल प्लेअरनी शेअर करायचं का नाही, त्या बेसबॉल प्लेअरनी सांगायचं का नाही, त्या बेसबॉल प्लेअरनी स्वतःचे अनुभव सांगायचे का नाही, त्याचं उत्तर त्याला असं देण्यात आलं की होय, जोपर्यंत ती पब्लिक अवेअरनेस मीटिंग आहे, जोपर्यंत लोकांपर्यंत संदेश, ज्या लोकांपर्यंत आजपर्यंत संदेश पोहोचलेला नाही त्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याच्यासाठी घेतलेली जी सभा आहे त्या सभेमध्ये तू शेअर करायला हरकत नाही. ती एका विशिष्ट उद्देशाने घेतलेली सभा आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलाही प्रॉडक्ट प्रमोट करत नाही आहोत. याचा अर्थ हा की मी पर्सनल आयडेंटिटी ही अशा तऱ्हेने बाहेरच्या जगामध्ये आणता कामा नये की जेणेकरून काहीही कारणाने उद्या माझं फेल्युअर हे या संस्थेचं फेल्युअर होता कामा नये. मग मी आज जर एखाद्या मेंबरकडे 12 स्टेपिंगला गेलो तर मी त्याला काय सांगतो, मी त्याला हे सांगतो, तो मला विचारतो, पहिला प्रश्न विचारतो, तुम्हाला माझं नाव कसं कळलं, तसं उत्तर मला हेच द्यावं लागतं की आमच्या संस्थेकडे जी अनेक नावं आलेली होती त्याच्यापैकी एक नाव तुझं होतं, तुझ्या बाबतीत आपुलकी असणाऱ्या कोणातरी चांगल्या माणसानी तुझं नाव एवढ्याकरता दिलेलं आहे की या संस्थेच्या मदतीने दारूपासून दूर राहणारी जी अनेक लोक आहेत त्यातलाच तू एक असावास, या दृष्टीने आम्ही तुझ्यापर्यंत पोचलेलो आहे. तुझ्याशी बोलल्यानंतर मला दारूपासून दूर राहायला मदत होणार आहे. त्याचा दुसरा प्रश्न असतो की तुमचं नाव काय. आज मी त्याला माझं नाव सांगतो, माझं नुसतंच पहिलं नाव सांगतो असं नाही, जर त्यांनी फार आग्रह धरला मी त्याला हेही सांगून पाहतो की सुरुवातीला आम्ही पहिलं फक्त पहिलं नावानीच एकमेकांचा उल्लेख करतो की जेणेकरून तुला खात्री पटावी की तू उद्या तिथे आल्यानंतर आम्हाला, आम्ही तुझी जी आयडेंटिटी आहे ती आम्ही सेफगार्ड करू. पण तरीही त्यांनी जर मला विचारलं तर मी माझं नाव सांगतो त्याला. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण माझी अनॉनिमिटी ही म्हणजे माझा जो खजिना आहे तो मी त्याच्या पुढे किती उघडा करायचा हे परत माझं मत त्याच्या बाबतीत ग्राह्य धरायला पाहिजे. पण मी आज सांगतो, मी त्याला सांगतो की मी असं आहे. तो म्हणतो तुम्ही काय करता. मी सांगतो मी एक छोटासा व्यवसाय करतो, माझ्याकडे 2-5-7 लोक कामाला आहेत. हे मी सांगतो त्याला. प्रत्येकाने सांगावं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचं कारण मी आत्ता सांगितलं तसं की प्रत्येकाची अनॉनिमिटी
ही ज्याचा त्याचा खजिना आहे तो किती उघडा करायचा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ऍट द सेम टाइम अल्कोहोलिक अनॉनिमस काय करतं, काय करू शकतं, काय केलेलं आहे हे मात्र मी कोणताही आडपडदा न ठेवताना त्याच्या पुढे सांगतो. आणि ते सांगतो ते या दृष्टीने सांगतो की तू इथे आल्यानंतर इथे असलेले जे 50 लोक आहेत हे तुझी आयडेंटिटी बाहेर कधीही सांगणार नाहीत. आमच्याकडे येण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे तुझी इच्छा आणि तू जे सांगशील ते नाव, त्या नावाने तुझा उल्लेख केला जाईल. तुला तुझं खरं नाव सांगायचं नसेल तर तू सांगितलं नाहीस तरी चालेल. आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की सुरुवातीला, कालच माझ्या मित्राचं मी एक शेअरिंग ऐकत होतो आणि ते शेअरिंग ऐकल्यानंतर मी गेल्या 24 वर्षात तसं म्हणजे त्या बहाण्याने अल्कोहोलिक अनॉनिमसला अप्रोच झालेले अनेक लोक मला आठवले. आमच्या पुण्याच्या होसीपासनं अनेक लोक मला आठवले की मी इथे आलोय तर मला प्रॉब्लेम नाहीये, माझ्या एका मित्राला प्रॉब्लेम आहे, त्याला मला मदत करायची आहे, तुम्ही कार्य कसं करता हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. पण तोच मित्र म्हणजे एक थोडे दिवस इथे रुळल्यानंतर तो मी तो इथे कोणालाही सांगायला तर भीत नाही की मी अमुक अमुक आहे, मी अमुक गावचा राहणार आहे, माझा हा धंदा आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो, माझं नाव संपूर्ण नाव हे आहे, माझं वय आज इतकं आहे, आज मी इतकी वर्ष दारूपासून दूर आहे. म्हणजे ही जी अनॉनिमिटी आहे ना, ही मला नंतर तो खजिना उघडा करायला काहीही वाटत नाही. सुरुवातीच्या दिवशी मात्र किंवा या संस्थेशी ओळख करून घेताना मात्र बरीच लोक स्वतःची अनॉनिमिटी ही जपायचा प्रयत्न करतात, करत आलेले आहेत. आणि मग ही अनॉनिमिटी मी ज्या वेळेला इथे उभं राहून सांगतो तरीही ज्या वेळेला मी इथे उभा राहतो त्यावेळेला मी आजही सांगतो की मी जयप्रकाश आहे, मी एक दारुड आहे, मी माझं संपूर्ण नाव नाही सांगत. याच्यातनं गेल्या 24 वर्षामध्ये मी अनुभवलेले आणि पाहिलेले काही प्रॉब्लेम्स मी आता तुमच्या पुढे सांगणार आहे. या अनॉनिमिटीचा दुसरा एक अर्थ असा की ज्या क्षणाला मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आत येतो त्यावेळेला मी आणि माझ्या शेजारी बसलेला माझा दुसरा बांधव याच्यामध्ये एक लेव्हल असली पाहिजे. काही वेळेला ती आवश्यकता आहे म्हणून आपण आज मी इथे आणि तुम्ही ऐकणारे तिथे अशी लेव्हल डिफरन्स असेल ती या कार्यक्रमाची आवश्यकता म्हणून. पण एरवी आपल्या कुठल्याही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या रेग्युलर मीटिंगमध्ये बोलणारा कधी डायसवर मी पाहिलेला नाहीये. तो समोर उभा राहतो आणि शेअरिंग करतो. ऐकणाऱ्यामध्ये आणि बोलणाऱ्यामध्ये कुठलाही लेवल डिफरन्स नसतो. मी बाहेरच्या जगामध्ये कदाचित डॉक्टर असेन, मी बाहेरच्या जगामध्ये एखादा वकील असेन, मी बाहेरच्या जगामध्ये एखादा उद्योगपती असेन, मी बाहेरच्या जगामध्ये रस्त्यावरती झाडू मारणारा असेन, मी बाहेरच्या जगामध्ये एखादा नोकरदार असेन, मी बाहेरच्या जगामध्ये एखादा बेकार म्हणजे अनएम्प्लॉईड माणूस असेल, मला काही उत्पन्नाचं साधन नसेल, मी ज्या क्षणाला इथे आत येतो त्यावेळेला फक्त एकच प्रश्न मला आणि माझ्या शेजारच्याला सतवत असतो म्हणून मी इथे येतो आणि माझा शेजारचा माणूस तेवढ्याच प्रश्नाकरता इथे आलेला असतो. तो म्हणजे माझ्या मला थोडी दारू पिता येत नाही, जास्त दारू प्यावीच लागते आणि जास्त दारू प्यायल्यानंतर माझा राडा होतो, हा एकच प्रश्न घेऊन मी इथे आलेला असतो. आणि मग मी इथे बसलेला असतो, इथे बस माझ्या शेजारी बसलेला आत्ता ज्या वेळेला अशोक बोलवत होता त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं तीही एक अनॉनिमिटीच आहे की काळ्या माणसांनी गोऱ्या माणसांच्या मीटिंगमध्ये जायचं का, गोऱ्या माणसांनी अजून अमुक जातीच्या मीटिंगमध्ये जायचं का, अमुक उत्पन्नाच्या माणसांनी इथे यायचं का. याचं उत्तर होय असं आहे. मी ज्या क्षणाला इथनं येतो त्या क्षणाला माझ्या शेजार, कारण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला या काळ्या लोकांवरती
बहिष्कार टाकावा, त्यांना बाहेर ठेवावा, त्यांना दुसरा ग्रुप काढून द्यावा असा एक विचार आला होता. त्याला आधी बाहेर टाकावा असा विचार होता, यांना आपल्याकडे एंट्री देऊ नये असा एक विचार होता. त्याला बिलला त्या लोकांनी सांगितलं होतं, बिल जगणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि जर तुम्ही आम्हाला इथनं बाहेर फेकलं तर त्या आमच्या मूलभूत हक्कावरती तुम्ही गदा आणताय. आम्ही जगू नाही शकणार बाहेरच्या जगामध्ये. आज तुम्ही लोक या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मदतीने जर जिवंत असाल तर आमचाही जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला इथे एंट्री मिळाली पाहिजे. ही पण एक अनॉनिमिटीच आहे. मला इथे मला तुझ्या शेजारी बसता यायला पाहिजे, मला तुझ्याशी हस्तांदोलन करता यायला पाहिजे, मला तुला वन डे ॲट अ टाइम हे सांगता यायला पाहिजे. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी ऍक्सेप्ट झाल्या. अनॉनिमिटीचा हाही एक अर्थ मला नेहमी लक्षात येतो, मला चांगला लक्षात आलेला आहे. पुण्याच्या ग्रुपमध्ये आमच्याकडे एक मेंबर असा आहे की जो काही काम करत नाही, कफल्लक आहे, ॲब्सोल्युटली कफल्लक आहे. एकेकाळी खूप पैसा होता पण आज कफल्लक आहे. तो ज्यावेळेला माझ्या शेजारी बसतो त्यावेळेला तो आणि मी, म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे असं मी म्हणत नाही, पण माझ्या मीच काय माझ्याबरोबर माझ्यापेक्षा अनेक पटीने जास्त पैसे असलेला एखादा माणूस ज्यावेळेला तिथे त्याच्या शेजारी बसतो त्यावेळेला दोघांच्या मधला लेव्हल डिफरन्स हा झिरो व्हायला पाहिजे. आणि या अनॉनिमिटीच्या तत्वामुळे तो लेव्हल डिफरन्स झिरो होतो हे मी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये पाहिलेलं आहे. अनॉनिमिटी इज द स्पिरिच्युअल फाउंडेशन ऑफ ऑल अवर ट्रॅडिशन्स एव्हर रिमाइंडिंग अस टू प्लेस प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटीज. ही जी 12वी ट्रॅडिशन 12वी रूढी आहे, निनावीपणा हा आमच्या सर्व आध्यात्मिक रूढींचा पाया आहे. आणि आमच्या सदैव हे लक्षात असते की व्यक्तीपेक्षा, व्यक्ती याचा अर्थ नुसती ती एक माणूस समोर नाही तर त्याच्याबरोबर येणारं त्याचं जे वलय आहे, मग तो वकील असेल, डॉक्टर असेल, मी आत्ता सांगितलं तसं रस्त्यावरचं झाडू मारणारा असेल, मी आत्ता सांगितलं तसं एखादा कफल्लक माणूस असेल, त्याच्याबरोबर येणारं जे वलय आहे ते वलया सकटची जी व्यक्ती, त्या व्यक्तीपेक्षा तत्वांना, तत्व कोणचं की इथे येऊन बसल्यानंतर बोलणारा आणि ऐकणारा हे दोघं जण दारूपासून दूर राहायला दोघांनाही मदत होते. हे जे तत्व आहे, व्यक्तीपेक्षा तत्वांना अधिक महत्व दिले पाहिजे. हे जे 12व्या ट्रॅडिशनमध्ये सांगितलेलं आहे हे मला पाळता यायला पाहिजे. आणि ते सुदैवाने मी जिथे जिथे गेलेलो आहे तिथे पाळलं गेलेलं मी पाहिलंय आणि त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलंय. कारण तसं जर पाळलं गेलं नसतं तर कदाचित मुंबईच्या एखाद्या ग्रुपमध्ये मी ज्या वेळेला गेलो होतो पूर्वी कधीतरी, त्यावेळेला एक मोठा उद्योगपती माझ्या शेजारी बसून माझ्याशी हस्तांदोलन करून माझ्याशी गप्पा मारत होता हे घडलंच नसतं. मुंबईतला एक जवळपास 13-14 नॅशनलाइज बँकेचा ऍडवायझर हा माझ्या खांद्यावरती हात टाकून माझ्याशी कधी बोललाच नसता. अनॉनिमिटी इज द स्पिरिच्युअल फाउंडेशन ऑफ ऑल अवर ट्रॅडिशन्स एव्हर रिमाइंडिंग अस टू प्लेस प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटीज. त्या माणसानी मित्रांनो, त्या माणसं तुम्ही आत्ता ज्या माणसाचा उल्लेख केला त्या माणसाने मला केलेला उपदेश त्याचा एशी काही संबंध नाही हा म्हणजे खऱ्या अर्थाने. पण तो जो काही त्यांनी गोष्ट दिली ती मी आज जपून ठेवलेली आहे, ती मी माझ्या आयुष्यात वापरलेली आहे. सांगतो तुम्हाला, पुण्याला 87 साली एक मीटिंग झालेली होती आणि तिथे त्या माणसाने, मी नाव सांगत नाही मुद्दाम पण तुम्ही कदाचित ओळखलं असेल, विठ्ठल पिनी, मला खांद्यावर हात टाकून सांगितलं होतं. आमचं काहीतरी बोलणं चाललं होतं की तो म्हणला की तुला मुलं किती आहेत, काय किती आहे, मग तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं, जयप्रकाश मी म्हणलं आता बुढा झालेलो आहे पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे, तेव्हाही आली होती आणि आजही लक्षात आहे की द बेस्ट इन्व्हेस्टमेंट दॅट अ पर्सन कॅन डू इज गिव्हिंग मॅक्झिमम एज्युकेशन टू हिज चिल्ड्रेन. माणसाची सर्वात मोठी गुंतवणूक
ती आहे की त्यांनी त्याच्या मुलांच्या शिक्षणाकरता त्यांना पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला पाहिजे. मित्रांनो, मी आज त्याचे अनुभव घेतोय. माझ्या तिन्ही मुली ज्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप शिकल्या, त्याचा त्यांना आज उपयोग होतोय हे मी आज पाहतोय. आणि 1983 विठ्ठलने सांगितलेली ती गोष्ट हे मला आजही आठवते. हे कशात नाही, हे तेच आहे, टू प्लेस प्रिन्सिपल्स बिफोर पर्सनॅलिटीज. विठ्ठलने माझ्या खांद्यावरती हे सांगितलंच नसतं कदाचित, मी कदाचित विठ्ठलाने आम्ही मी हे भेटूच शकलो नसतो कदाचित, जर हा क्लास डिफरन्स इथे शून्य झाला नसता तर. मला इथे नेहमी सांगितलं होतं, मी सुरुवातीच्या एजच्या मीटिंगमध्ये आलो त्यावेळेला हे नाही अनेक वेळेला ऐकलेलं आहे, तुम्ही घोड्यावरनं या, घोड्याच्या बगीतनं या, तुमची घोडी बाहेर ते जो खांब आहे त्याला बांधायची आणि आत येताना डोक्याची हॅट काढून इथे यायचं. याचा अर्थ हाच की ज्यावेळेला तू इथे येतोस आणि बसतोस तर तू आणि तुझ्या शेजारचा माणूस आणि इथे बसलेला स्पीकर, चेअरमन ऑफ द मीटिंग अँड स्पीकर ऑफ द मीटिंग, याच्यामध्ये कोणताही डिफरन्स असता का? माने मला जाणवलेला अजून एक प्रॉब्लेम मी तुमच्या पुढे ठेवतो, जो तुम्ही फेस करताय, जो मी फेस केलेला आहे. 1935 एकम्स ऑफ एज वाचायला घेतलं की असं लक्षात येतं की 1935 ज्यावेळेला ही संघटना निर्माण झाली आणि थोडीशी चालून पुढे गेली होती 1936-37 सालपासनं, हा प्रॉब्लेम आजपर्यंत आपण फेस करत आलेलो आहोत, याला तोंड देत आलेलो आहोत आणि पुढची अनेक वर्ष हा प्रॉब्लेम इथे राहणार आहे. एखाद्या ग्रुपमध्ये एखादा माणूस सिनियर, असं आपण आपण नेहमी म्हणतो की इथे सिनियर ज्युनियर काय नाही, पण घडतं असं की एखाद्या गोष्टीवरती विचार करायला सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्यावरती मतदान करायला सुरुवात केल्यानंतर माझे डोळे असतात ते तो माणूस काय बोलतो आणि तो माणूस कशाला हो म्हणतो का नाही म्हणतो. अनॉनिमिटी मला हाही फरक लक्षात घ्यायला सांगतं. मला तू जर जेवढा जेवढा इथे मुरशील, जेवढा इथे येत राहशील, तसतसा तू शांत हो, तसतसा तू या सुरुवातीच्या लाईमलाईट मधनं दूर हो, लोकांना पुढे येऊ दे. आता अशोकने सांगितलं ते प्रिन्सिपल ऑफ रोटेशन, लोकांना पुढे येऊ दे, लोकांना सांगू दे काय सांगायचे ते, तू तुझं मत सर्वात शेवटी दे. कारण नाही तर जी दबलेली लोक आहेत, जी नवीन आलेली लोक आहेत, जे तुझ्या प्रभावाखाली आहेत, ते त्यांचं मत कधीच सांगू नाही शकणार. आणि असाही एक प्रसंग घडला होता. बिल्ला एका हॉस्पिटलची ऑफर होती, तू आमच्याकडे काउन्सिलर म्हणून ये आणि आम्ही तुला काहीतरी पैसे देऊ. कारण बिलच्या घरात सतत भणंग लोक असायची आणि त्याचं उत्पन्नाचं साधन त्यावेळेला नव्हतं. आणि मग बिलला त्यांनी सांगितल्यानंतर बिलने हा प्रस्ताव मांडला. बिलने हा प्रस्ताव मांडला म्हटल्यानंतर सगळ्यांनी खरं तर हात वर केले होते आणि कोपऱ्यात बसलेला एक नवीन माणूस सगळ्यांचे हात वर झाल्यानंतर त्यांनी हात वर केला आणि म्हटला मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं बोल. त्यांनी प्रश्न विचारला की बिल आज तू आहेस पण तू काय अमरपट्टा घेऊन आलेला नाहीस, उद्या तू गेल्यानंतर ही जागा कोण घेणार, म्हणजे पैसे घेऊन काम करायची जागा कोण घेणार. आणि मग एकानी भागलं नाही तर 10 लोक उभी राहिली तर, आणि 10 लोक उभी राहिली तर 50 लोक उभी राहिली तर, आणि मग आपलं जे तत्व आहे की कोणचीही फी वर्गणी न करताना आणि समोरच्या माणसाला द ओनली रिक्वायरमेंट फॉर ए मेंबरशिप इज अ डिझायर टू स्टॉप ड्रिंकिंग, देर आर नो ड्यूज ऑर फीज फॉर ए मेंबरशिप, हे तत्व आपण कसं पुढे नेणार आहोत.
आणि हे ऐकल्यानंतर हा ठराव परत मांडला गेला आणि तो डिफीट झाला. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की बिल करतोय हे बरोबर नाही, पण बिलनीच प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला विरोध करायचं बऱ्याच लोकांना शक्य नव्हतं. आणि मित्रांनो, तो प्रस्ताव डिफीट झाला आणि बिलने ते ऍक्सेप्ट केलं की नाही. मित्रांनो, ही अनॉनिमिटीच आहे हो. आणि मग ग्रुप अमंग्स ग्रुप, आणि तो माणूस असं करतो, हेही त्यातनं त्या अनॉनिमिटीच्या तत्वातनच खरं पुढे आलेली गोष्ट आहे की मी जे काही करतोय ते मी माझ्यासाठी करतोय, मी इथे येतो ते काहीतरी रिसीव्ह करायला येतो, द्यायला येत नाही. मला मी इथे येतो त्याचं कारण माझा एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम हा आहे की मला थोडी दारू पिता येत नाही, जास्त दारू प्यावीच लागते आणि जास्त दारू प्यायल्यानंतर माझा राडा होतो. त्याच्यासाठी मी इथे येतो, मी काहीतरी रिसीव्ह करायला इथे येतो, मी इथे द्यायला काही येत नाही. घेणाऱ्याने त्याच्यानं काही घ्यायचं असेल तर घ्यावं, पण द्यायला म्हणून या उद्देशाने मी इथे येत नाही. आणि मग अजून एक गोष्ट त्याच्यातनं येते. मी 12 स्टेपिंग झाल्यानंतर मी त्या माणसाची वाट बघत असतो, तो येईल तो येईल, मग तो इथे आल्यानंतर मी त्याला रिसीव्ह करेन की मी ये सकाळी आपण बोललो होतो त्याप्रमाणे इथे बस. आणि बस म्हटल्यानंतर मग तो इथे आल्यानंतर 7-8 दिवस जातील आणि मग तो इथे उभं राहून सांगेल की जयप्रकाश माझ्याकडे आला होता आणि आज मी 8 दिवस सोबर आहे. मला त्या बाबतीतही अनॉनिमिटी पाळता यायला पाहिजे. मी अगदी परवाच याच्या बाबतीत एक प्रयोग करून पाहिला. एकाकडे 12 स्टेपिंग केलं आणि त्याला सांगितलं की या मीटिंग लिस्ट आहेत, तू यातली तुला जी जवळची मीटिंग आहे ती ही मीटिंग आहे तिथे तू जा. आणि त्या ग्रुपला मी गेलो नाही. आणि नंतर आमच्याकडे ती प्रथा आहे, तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही, मी सहज त्या ग्रुपची वही चाळल्यानंतर मला त्याचं नाव तिथे दिसलं, मला लक्षात आलं की ओके ठीक आहे. म्हणजे तो आलाय, योग्य जागी आलेला आहे. नंतर अजून एकाला 12 स्टेपिंग केलं, तो दिसला नाही. मी शक्यतो अनलेस त्या माणसाला माहिती नाही, त्या माणसाची ओळख तर नसतेच, माझी त्याची कुठे ओळख होती मी त्याच्या घरी जाण्यापूर्वी. त्याला मी फक्त एवढंच सांगितलं होतं, तुझ्या वेळेला तिथे जाशील त्यावेळेला फक्त सांग की माझं नाव अमुक आहे, मला दारूपासून दूर राहायची इच्छा आहे, सकाळी माझ्याकडे कोणतरी दोन मेंबर्स आले होते, त्यांनी मला इथे यायला सांगितलं म्हणून मी इथे आलोय. आणि इट वर्क्स. मला अनॉनिमिटी या 12 स्टेपिंगचं काय आहे की 12 स्टेपिंग समाजापुढे जाणं, मी दुसऱ्याला मदत करणं, मी दुसऱ्याला इथे आणणं, या सर्व प्रकारामध्ये माझा कुठेतरी एक वैचारिक गोंधळ असतो की मी त्याला मदत करतोय, मी त्याला मदत करतोय. खरं पाहिलं तर मी एखाद्याकडे 12 स्टेपिंगला जातो, त्याला मदत होते की नाही मला माहिती नाही, पण मला सर्वात जास्त मदत होते. त्याच्यात माझी रिकव्हरीही वाढते. म्हणजे तिथे गेल्यानंतर तो दारू पित असेल आणि जर मला ऑफर केली तर मी त्याला नम्रपणे नाही म्हटलं तर माझी रिकव्हरी वाढली ना, माझी सोब्रायटी वाढली, माझी रिकव्हरी वाढली. मी दारूला नाही म्हणू शकलो, ही रिकव्हरी आहे माझी. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 स्टेप्स म्हणजे माझी रिकव्हरी नाही, तो एक रिकव्हरीचा मार्ग आहे. आज मी ज्या वेळेला दारूला पूर्वी नाही म्हणू शकत नसे, आज मी त्याला नाही म्हणतो, ही माझी रिकव्हरी आहे. मी पूर्वी एका रस्त्यावरती चालत होतो, आज मी त्या रस्त्यावरती चालत नाही, ही माझी रिकव्हरी आहे. मित्रांनो, अनॉनिमिटी याच्यावरती प्रश्न गोंधळ हे असणार आहेत. मला असं वाटतं की आपण ते प्रश्नोत्तराच्या तासात जास्त, कारण प्रत्येकाच्या मनातला प्रश्न हा आत्ता तर पुढे येणार नाहीये, पण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्नोत्तराच्या वेळेत आपण कदाचित त्याला जास्त न्याय देऊ शकू. मी आज या विषयाला किती न्याय दिला मला नक्की माहिती नाही, पण जे प्रश्न माझ्या डोक्यात होते आणि जे प्रॉब्लेम्स मी गेल्या 24 वर्षात पाहिले आणि याच्यावरती जे काही मी थोडंसं वाचलंय ते मी तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला.
काही कमी असलं तर ते माझं आहे. लिहिलेलं जे आहे ते अत्यंत परफेक्ट आहे. आता मी म्हणजे मी ज्यावेळेला एक कम्स ऑफ एज मध्ये अनॉनिमिटी हा जो चॅप्टर आहे हे याच्या बाबतीत जे इंडेक्स आहे ते मी ज्यावेळेला मला हे सांगितलं की इथे तुला अनॉनिमिटी वरती बोलायचंय, त्यावेळेला 17 ठिकाणी अनॉनिमिटीचा उल्लेख आहे. आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने हे सांगितलं गेलेलं आहे. मी तुमच्या पुढे कसं प्रेझेंट केलं आणि तुम्हाला मी ते लक्षात म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा तऱ्हेने प्रेझेंट केलं का नाही मला माहिती नाही. पण माझ्याबरोबर आपण सगळे मित्र आहोत की ज्यांनी गेली काही वर्ष काही महिने काही दिवस कदाचित काही तास सुद्धा दारूपासून आपण दूर आहोत. आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचं समाधानकारक उत्तर शोधायचा थोड्या वेळाने प्रयत्न करूया. धन्यवाद.